सदनिका किती होत्या किती सदनिकांच्यावर कर्ज घेतलं होतं एकूण रक्कम किती होती आणि अध्यक्ष महोदय सदर गृहनिर्माण सोसायटी मधील सदनिका धारकांची सदनिकावरील कर्जाचा बोजा कमी करून त्या धार सदनिका धारकांना न्याय देण्यासाठी शासन कोणती कारवाई करणार आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय सात गुन्ह्यापैकी चार गुन्ह्यातील आरोपींना अटक आहे उर्वरित तीन गुन्ह्यातील आरोपींना अद्याप न होण्याची कारण काय सन्माननीय सदस्य किशन कथोरे साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यामध्ये एकूण जे आनंद राठी कंपनीकडे फ्लॅट तारण ठेवले होते आणि मग त्याच्यानंतर त्याची विक्री वगैरे केली दुहेरी विक्री केली असे बावीस फ्लॅट आहेत आणि त्याची जर एकूण या गुन्ह्याची जी काही नोंद आहे त्यानुसार त्याची जी काही किंमत आहे अठरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार चारशे दोन इतक्या रकमेची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे या संदर्भात ही वस्तुस्थिती आहे की एसआयटी याच्यामध्ये काम केलेलं आहे किंवा युडब्ल्यू ने काम केलेलं आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जे काही आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे एकूण आठ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत त्यामध्ये संजय गोविंद बत्रा करमान वस्ता पटेल पारुल विपुल छेडा अनिल पांडुरंग हळदनकर शैलेश गोपाल अग्रवाल रोहित बलजीत राय सलवार दिलीप कुमार भोलाराम अग्रवाल अशा प्रकारचे जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी फिर्यादी हे सगळे आणि अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत राजेश धनजी सावला अश्विन मधुसूदन मिस्त्री आणि जयेश ब्रजलाल रामी कैलाश कुनवासी यादव यांना अटक करण्यात आली आहे आणि आता या ठिकाणी साधारणपणे जे आरोपी क्रमांक एक ते तीन आहेत हे अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत पण आरोपी क्रमांक चार यांना जामीन मिळालेला आहे ते जामिनावर आहेत आणि सात गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांमध्ये पत्र दाखल करण्यात आले आणि तीन गुन्हे जे आहेत ते तपासाधीन आहेत एकूणच हे जे प्रकरण आहे हे पूर्णपणे फ्रॉड करण्यात आल्याचं प्रकरण आहे त्यामुळे याच्या अशी आता पोलीस विभाग जातो आहे आणि कोणालाही याच्यामध्ये सोडण्यात येणार नाही त्याच्यात मुळात एवढाच प्रश्न आहे की आता जे काही फ्लॅट्स आहेत ते आय पी सी खाली आपल्याला त्या ठिकाणी ताब्यात घेता येत नाही त्यामुळे त्याला अन्य कायद्यांचा वापर करावा लागेल दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्या फ्लॅट्समध्ये आता जे लोक राहतात त्यांनी विकतच घेतले आहेत म्हणजे फिर्यादींना विकले होते म्हणून फिर्यादींचा चार्ज त्याच्यावर आहे आणि या लोकांना पुन्हा त्यांनी विकले आहेत त्यामुळे दोघेही विक्टीमच आहेत म्हणजे जे, जे राहत आहेत तेही विक्टीम आहेत आणि ज्यांना विकले होते तेही विक्टीम आहेत त्यामुळे अद्याप आता हे काही सील करून ताब्यात घेण्यात आलेले नाही या संदर्भात आता पुढची कारवाई जी आहे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू ज्यांचे ज्यांचे फ्रॉड झाले सेल बिल्डिंगमध्ये सेल मध्ये दुसरे विकले गेलेत दोनदा विकले गेलेत अशा लोकांसाठी आपण टी या सगळ्या स्कीम साठी आपण एक एकत्रित मुंबईसाठी टी करणार का असा माझा प्रश्न आले सन्मान्य योगेश सागर साहेबांनी जी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे मी त्यांना एवढीच विनंती करेन की पहिल्यांदा ईओडब्ल्यू कडनं आपण आव्हान करू आणि त्या संदर्भात किती तक्रारी येतील एक जरी तक्रार आली तरी हरकत नाही पण जेवढ्या तक्रारी येतील त्या तक्रारींच्या संदर्भात एकदा तक्रारी आल्या की त्या कशा प्रकारच्या तक्रारी आहेत हे पाहिल्यावरच मग त्यात कोण असलं पाहिजे अशी एसआयटी आपण तयार करतो तेव्हा पहिल्यांदा आपण तक्रारी मागू तक्रारी आल्या तर निश्चित त्या संदर्भात एसआयटी तयार करण्याचं काम केलं जाईल ठाण्यामध्ये देखील विकासकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय की ज्यांनी शेकडो लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत नव्वद टक्के पैसे भरलेले आहेत परंतु एक वीट देखील उभी राहिलेली नाही आणि पाच पाच दहा दहा वर्ष त्या ठिकाणी इमारत उभी नाही हे सगळे मध्यम वर्गीय आहेत हप्ते भरत आहेत बँकेचे आणि समोर त्यांना एक वीट सुद्धा इमारतीची हो, होताना दिसत नाही अक्षरशः ही हतबल होत आहेत मान्य अध्यक्ष महोदय मुळातच रेरा आल्यानंतर अशा प्रकारचे जे काही फ्रॉड होते ते त्याच्यावर एक मोठा चाप बसलेला आहे परंतु रेरापूर्वी मात्र खूप मोठ्या प्रमाणात मुंबई असेल ठाणे असेल या भागामध्ये अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सन्माननीय सदस्य संजय केळकर साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे जरूर त्या संदर्भात आम्ही लक्ष देऊ आणि विशेषतः मी एडीजी ईओडब्ल्यू यांना सूचना करेल की मुंबई व्यतिरिक्त इतरही आयुक्तालयांमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारींची दखल घेतली जाईल आता यानंतर देखील आपण तक्रारी दिल्या तर त्याही तक्रारींची दखल घेतली जाईल आणि आवश्यकता असेल तर तिथेही एसआयटी तयार के केली जाईल ह्या रुपारी डेव्हलपर वरती अशा प्रकारची चौकशी करून त्याच्यावरती त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हा दाखल करू का फौजदारी या बाबतीत कारवाई होईल का सन्माननीय सदस्यांनी जी माहिती दिलेली आहे निश्चित ती माहितीची पडताळणी केली जाईल आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा गुन्हा जर घडला असेल तर जरूर त्यावर कारवाई केली जाईल